नवी मुंबई आवाज घेऊन येत आहे एक नवी मालिका। नवी मुंबई आवाज आपल्या दारी, पनवेल महानगरपालिका निवडणुकांच्या रणधुमाळी। आम्ही येणार आपल्या प्रभागात आपल्या दारी, तुम्हाला तुमचा नगरसेवक कसा हवा आहे हे समजून घेण्यासाठी। तसेच आम्ही येतोय तुम्हाला उद्भवणाऱ्या समस्या जाणून घेण्यासाठी। या मालिकेमधून आम्ही निवडणार 3 भाग्यशाली उत्तर। या विजयी मतदारांना मिळणार आकर्षक सोन्याची नाणी। मग आहात ना आमच्या प्रश्नांची उत्तरं द्यायला सज्ज? येतोय आम्ही। पण आपली प्रतिक्रिया व्हॉट्सअपद्वारे तसंच आपलं नाव व वॉर्ड क्रमांकासहित या नंबरवर पाठवा 9324705940। नवी मुंबई आवाज मार्फत आपण नवी मुंबई आवाजदारी हा एक वेगळा कार्यक्रम आपण घेऊन आलेलो आहोत। आज आपण एकत्रित प्रभाग क्रमांक 3 या प्रभागात आपण इथल्या नागरिकांच्या समस्या आपण जाणून घेणार आहोत आणि त्यांच्या नगरसेवकांकडून काय अपेक्षा आहेत। इथे जे निवडून येणारे जे नगरसेवक आहेत त्यांच्याकडून त्यांच्या अपेक्षा आहेत ते आपण जाणून घेणार। आपल्यासोबत काही नागरिक आहेत, तळोजा पाचनंदमध्ये आपण सध्या आहोत प्रभाग क्रमांक 3 मध्ये, आपण त्यांच्याकडूनच जाणून घ्या। मॅडम, काय सांगाल, तळोजा पाचनंद एरिया हा आता सध्या डेव्हलप होणारा विभाग आता सगळ्यांना माहिती आहे, पण इथल्या समस्या आहेत प्रभाग क्रमांक 3 विशेषतः इथे लक्ष दिलं जातं सगळ्यांकडून। काय वाटतं तुम्हाला, काय होणं गरजेचं आहे आणि समस्या काय जाणवतात तुम्हाला? सर्वप्रथम तर आम्हाला इथे हा जो भेडसावतो आहे ना तो आहे पाण्याचा प्रश्न। बऱ्याचशा ठिकाणी पाणी येतच नाही, पाणी तिथून बोलते सिडको बोलते आम्ही सोडतो पण ते पुरत नाही आहे आणि त्या क्वांटिटीपर्यंत पुरत नाही आहे आणि इथे आमची वस्ती वाढत चालली आहे आणि लोकं झाली आहेत जास्त आणि पाण्याची जोपर्यंत टाक्या होणार नाही तर तोपर्यंत हा प्रश्न तर कधी सुटणारच नाही। तर पाण्याची टाकी आम्हाला करायला भाग म्हणजे आणि जेव्हा ते आमचे नगरसेवक निवडले जातील तर त्यांनी पहिला प्रश्न तोच सोडवावा की पाण्याच्या टाक्या बसवायला पाहिजे। त्या जेव्हा होतील तेव्हा सगळ्या पाण्याचा प्रॉब्लेम आमचा सॉर्ट आउट होणार। तोपर्यंत आम्ही आश्वासन देऊन पण फायदा नाही की ना लोक आम्ही सांगू की वा पाणी येईल पाणी येईल तर ते तर होणारच नाही, तर टाकी करायचंच आहे। तुम्ही काय सांगाल, आप क्या कहना चाहोगे, क्या लगता है आपको, क्या होना चाहिए इधर और नगरसेवक जो कॉर्पोरेटर आप चुनकर देने वाले हो उनके क्या उनसे क्या अपेक्षा है? देखिए, ऐसा तो यहाँ पे मेन बात हॉस्पिटल्स वगैरह नहीं है, जैसे कि गवर्नमेंट हॉस्पिटल्स वगैरह है उसकी सुविधा नहीं है और काफ़ी हम लोगों को सफ़र करना पड़ता है इसके लिए, क्योंकि यहाँ पे जो है प्राइवेट हॉस्पिटल भी इतने खास है नहीं, तो जो है हॉस्पिटल्स वगैरह की फैसिलिटी अगर होगी तो ज़्यादा बेटर होगा। दुसरे पण आपल्या सोबत काही नागरिक आहेत, आपण त्यांच्याकडूनच जाणून घ्या। सर, काय सांगाल एकंदरीत, हा जो आता मी प्रश्न विचारतो आहे सगळ्यांसाठी तो गरजेचा आहे, वॉटर गटर मीटर हा नेहमीचाच प्रश्न झालेला आहे, प्रत्येक प्रभागामध्ये प्रत्येक विभागात हा प्रश्न समोर येतो, तुम्हाला काय वाटतं? मला तर असं वाटतं सर, इथं पब्लिकचे भाजी मार्केट मच्छी मार्केट हे नसल्यामुळे भरपूर हाळ होतात आणि शिवाय आता तोडफोडकाला आल्यामुळं भाजी पण लावायला जागा नाही। एक भाजी मार्केट पाहिजे, मच्छी मार्केट पाहिजे, असं जो येणारा नगरसेवक असेल त्यांनी पहिले ही सोय केली पाहिजे, लोकांचे जे हाल आहेत ते कमी होतील थोडे। पाण्याचा एक देखील एक मोठा प्रश्न आहे, पाणी आणि वीज ही कशाप्रकारे तुम्ही अपेक्षा करताय आता महानगरपालिकेच्या प्रशासनाकडून आणि इथल्या नगरसेवकांकडून? महानगरपालिका को पहले करना चाहिए क्योंकि नगरसेवक बनने के बाद में अलग बात हो जाती है। जैसे सरकारी आरओ लगता है, आरओ वगैरह लगाना चाहिए सब लोगों के लिए, पानी के लिए आरओ वगैरह सरकारी जो ग्रांटें मिलती हैं वो पहले ही उनको लगाना चाहिए। सिडको अभी हर जगह पे आगे आगे बढ़ा रही है लेकिन ना भाजी मार्केट दे रही है ना पानी की कुछ सुविधा कर रही है, सिडको का पानी नहीं दे रही है, सड़कों का पानी नहीं है, लाइट की प्रॉब्लम आ रही है, ये सारी समस्या यहाँ पे हो रही है क्योंकि बिल वगैरह हर चीज़ पे कर रही है यहाँ पे। और जो प्रॉब्लम आ रही है लाइट की सबसे बड़ी प्रॉब्लम है, बुज़ुर्ग लोग हैं वो लिफ्ट के अंदर अटक जाते हैं फंस जाते हैं, पानी सड़कों बराबर नहीं दे रही है, पानी की सबसे बड़ी समस्या जो है पानी की है, जो सड़कों पानी नहीं दे रही है। नगर सेवक बनेंगे बाद में बनेंगे, वो तो आएंगे इलेक्शन आएंगे तो उसके बाद में वो अपने हिसाब से वर्क करेंगे,
तो अभी जो समस्या मेन समस्या है वो पानी की समस्या है और लाइट की समस्या है। जहाँ सड़कों को आर ओ वगैरह लगाना चाहिए, गार्डन वगैरह नहीं है, गार्डन को बना दिया है, बच्चों के खेलने के लिए जगह नहीं है उसके लिए, तो उनको खेलने के लिए कुछ एक गार्डन को भी रेडी करवा दी सड़कों तो अच्छा है, ताकि आदमी बच्चे बुजुर्ग सब लोग वहाँ जाके वॉक वगैरह कर सकें, वहाँ पे रह सकें, बैठ सकें। भाजी की नहीं है, भाजी के लिए जगह जगह पे है, लगाते हैं, आते हैं, महानगर पालिका आती है, उठा के गाड़ियाँ ले जाती है, और वो परेशान हो रहे हैं, पब्लिक परेशान हो रही है उसके लिए। उसके लिए उनको एक जगह देनी चाहिए सड़कों को, कि यहाँ पे आपको मार्केट है, भाजी मार्केट होनी चाहिए, मच्छी मार्केट हो रही है, चिकन मार्केट के लिए जो भी चीज़ें हैं वो सब उनको पब्लिक को देना चाहिए। धन्यवाद सर बोलल्याबद्दल। पण एक समस्या जाणून, मेट्रो स्टेशन बाजूला होतं आहे, एवढं मोठं म्हणजे खारघर एक शैक्षणिक हब म्हणून मानलं जातं, शैक्षणिक माहेरघर म्हणून मानलं जातं आपलं नवी मुंबईतलं, मुंबईतलं किंबहुना, एवढं मोठं शहर बाजूला असताना आपल्या तळोजा पाचनन फेज वनमध्ये ही समस्या का जाणवते? पा खारघरमध्ये तर पाणी आहे, वीज आहे, 24 तास वीज आहे, पण इथे का नाही, तुम्हाला काय वाटतं? मला वाटतं खारघरला पहिल्यापासून ओव्हरहेडच्या टाक्या लावलेल्या आहेत, त्यामुळे त्याचा पाण्याचा साठा भरपूर असतो आणि त्यांच्याकडे मिळतं। सिडकोने ह्या इकडे पाचन नगर विकसित करताना ह्या टाकीची मोठ्या ओव्हरहेडच्या व्यवस्था केली आहे की नाही, त्यांच्या प्लानमध्ये आहे की नाही ती अजून समजत नाही, पण येणाऱ्या नगरपालिकेच्या ह्याच्यामध्ये निवडून येणारा जो नगरसेवक असेल त्याने प्राधान्य त्यालाच द्यावं की इकडे स्वतंत्रपणे एक टाकी बसावी, की जेणेकरून पाचन नगरचा हा नेहमीसाठी प्रश्न सुटेल। आणि दुसरी गोष्ट, रोड तर बांधली, सगळं हे झालेलं आहे, परंतु त्याच्यावरती टीम कुठली बसवलेली नाही साफसफाईसाठी, दररोजच्या साफसफाईसाठी। रोडचा कचरा तसाच आहे, येणारी नगरपालिका करेल तेव्हा करेल, पण आता सध्या काय, सिडकोच्या इकडे खारघरमध्ये जवळच्या नजीकच्या इकडे दररोजची टीम येते सिडकोची साफसफाईची, दररोज साफसफाई करून जाते। इथे नेमलेत, कॉन्ट्रॅक्टने नेमलेत का काय, अजूनपर्यंत आम्हाला काय माहिती नाही। तो एक मोठा प्रश्न आहे की साफसफाईसाठी जो टीम, ड्रेनेज ह्याच्यासाठी सिडकोने टीम नेमली आहे का नाही, का अशाच अजून वाऱ्यावर सोडलेला पाचन नगर, ते काय समजत नाही आहे। सर आप क्या कहना चाहेंगे, चाहोगे की दो बस अभी चालू हुई है, 55 नंबर और 52 नंबर, क्या लगता है आपको आगे भी ऐसी ट्रांसपोर्ट की व्यवस्था होनी चाहिए, आगे बढ़नी चाहिए, क्या लगता है आपको? यहाँ पर डेवलपमेंट जो जिस तरह के तेज़ी से हो रहा है, लोगों की आबादी भी उस तरह आ रही है, लेकिन लोगों को जो सुविधा चाहिए रहने के लिए वो सुविधा में कुछ कमती वैसी हो रही है। जिस तरह के हमारे लाइट रोज़ डेली के 5-10 मिनट या आधा घंटे के जो डिस्कनेक्ट होते हैं उसके बाद में अचानक आ जाते हैं, तो हमारे घर के इंस्ट्रूमेंट, टेलीविज़न और सारी चीज़ें जो हैं वो ख़राब हो जाते हैं। ये सारी चीज़ें होनी चाहिए, और सुविधा तो अभी रोड की और बस की ट्रांसपोर्टेशन की ये तो हो रही है, हम लोगों की सुविधा अच्छी तरह हो रही है, लेकिन जो और ज़रूरत की चीज़ें हैं, जैसे हमारे घर में पानी की ज़रूरत पड़ती है, जो हमारी फैमिली के लिए होती है, ट्रांसपोर्ट का जो होता है तो हम जो बाहर निकलते हैं हमारे लिए होता है, लेकिन जो घर के अंदर रहने के लिए जो चीज़ होती है वो ज़रूरत बहुत जल्दी जल्द से जल्द मतलब ये कार्रवाई होनी चाहिए, क्योंकि अगर जितनी लेट होगी तो लोग यहाँ पर आना कम करेंगे और जो रह चुके हैं वो भी यहाँ से वापस जाने की सोचते हैं। तर आपल्यासोबत होते हे पाचनन नगर रहिवासी संघाचे सगळे नागरिक, आपण एकंदरीत त्यांच्याकडूनच जाणून घेतले या प्रभागामध्ये, प्रभाग क्रमांक 3 मध्ये त्यांना काय अपेक्षित आहे नगरसेवकांकडून, नवी मुंबई आवाज आपल्या दारी या माध्यमातून त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सूरज भगत, सह योगेश पाटील, नवी मुंबई आवाज, तळोजा। नवी मुंबई आवाज घेऊन येत आहे एक नवी मालिका, नवी मुंबई आवाज आपल्या दारी, पनवेल महानगरपालिका निवडणुकांच्या रणधुमाळी, आम्ही येणार आपल्या प्रभागात आपल्या दारी, तुम्हाला तुमचा नगरसेवक कसा हवा आहे हे समजून घेण्यासाठी, तसेच आम्ही येतोय तुम्हाला उद्भवणाऱ्या समस्या जाणून घेण्यासाठी। या मालिकेमधून आम्ही निवडणार 3 भाग्यशाली उत्तरं, या विजयी मतदारांना मिळणार आकर्षक सोन्याची नाणी। मग आहात ना आमच्या प्रश्नांची उत्तरं द्यायला सज्ज? येतोय आम्ही, पण आपली प्रतिक्रिया व्हॉट्सअपद्वारे, तसंच आपलं नाव,
व वॉर्ड क्रमांकासहित या नंबरवर पाठवा 9324705940.